मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी शरद पवार भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी अर्ज दाखल केला होता, पण मुंडे यांचं मुंबईत कायमस्वरूपी निवासस्थान नसल्याच्या मुद्द्यावरून मुंडे यांचा अर्ज बाद झाला होता। या विरोधामध्ये मुंडे यांनी सेशन्स कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि या याचिकेवरील सुनावणीमध्ये पवार यांनी एमसीएचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहू नये असे आदेश सेशन्स कोर्टाने दिले होते। सेशन्स कोर्टाच्या आदेशाच्या विरोधात पवार यांनी मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती, मात्र हायकोर्टाने हा निकाल रद्द ठरवल्याने पवार यांना मोठा दिलासा मिळाला होता, मात्र सेशन्स कोर्टात हा खटला सुरूच राहणार होता। आता पवार यांनी हा खटला सेशन्स कोर्टातून दुसरीकडे वर्ग करण्यात यावा यासाठी अर्ज दाखल केला होता आणि त्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे। एमसीएच्या निवडणूक प्रकरणी मुंडे यांनी पवारांविरोधात जो एक अर्ज दाखल केला होता त्या अर्जावरची सुनावणी आज होणार आहे। एमसीएच्या निवडणूक प्रकरणी आज ही महत्वाची सुनावणी होणार आहे। मुंडे यांचा मुंबईमध्ये कायमस्वरूपी निवासस्थान नसल्याच्या मुद्द्यावरून मुंडे यांचा जो अर्ज होता तो बाद झालेला होता आणि या विरोधामध्ये मुंडे यांनी सेशन्स कोर्टामध्ये एक याचिका दाखल केलेली होती आणि या याचिकेवरील सुनावणीमध्ये पवार यांनी एमसीएचा अध्यक्ष म्हणून कामकाज पाहू नये असे आदेश सेशन्स कोर्टाने दिलेले होते आणि सेशन्स कोर्टाच्या या आदेशाच्या विरोधामध्ये पवार यांनी मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती, मात्र हायकोर्टाने हा निकाल रद्द ठरवल्यानं पवारांना एक प्रकारे मोठा दिलासाच मिळालेला होता, पण आता सेशन्स कोर्टामध्ये हा खटला सुरूच राहणार होता आणि आता पवारांनी हा खटला सेशन्स कोर्टातून दुसरीकडे वर्ग करण्यात यावा यासाठी अर्ज दाखल केला होता। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत कल्पेश मामूणकर। कल्पेश, ही आज जी सुनावणी होणार आहे, महत्वपूर्ण सुनावणी आपण म्हणू शकतो, आताचे सध्याचे अपडेट्स काय आहेत? नक्कीच रोशन, आपण पाहायला हवं की शरद पवार यांनी एमसीएचं अध्यक्षपद भूषवू नये यासाठी सत्र न्यायालयाने एक ऑर्डर दिलेली होती, परंतु त्यांना हायकोर्टाने स्थगिती दिलेली होती। त्या अनुषंगाने संपूर्ण केस करणार होती, त्यामध्ये सर्वांनी सबमिशन दिलेले होते। या संपूर्ण केसेसमध्ये जे सेशन जज आहेत त्यांना एमसीए म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनची बाजू नीट समजत नाहीये, म्हणून हा जो खटला आहे संपूर्णपणे दुसऱ्या कोर्टात वर्ग करावा असा अर्ज शरद पवार यांच्या वकिलांकडून करण्यात आलेला आहे। सत्र न्यायालयाच्या प्रिन्सिपल जज समोर त्यावर सुनावणी होणार आहे आणि एकंदरीत दुसरीकडे हा खटला जातो का त्याच कोर्टात हा संपूर्णपणे खटला सुरू राहील हे पाहावं लागेल। त्याचबरोबर पाहायला गेलं तर गोपीनाथ मुंडे यामध्ये तक्रारदार आहेत, तर त्यांच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की जर या न्यायालयाचा निकाल यांना पटला नाही तर बॉम्बे हायकोर्टाचा दरवाजा त्यांच्यासाठी खुला आहे, तर एकंदरीत हा खटला जो आहे दुसऱ्या कोर्टात वर्ग केला जाऊ नये असं त्यांचं एकंदरीत मत आहे, परंतु आज न्यायालयात काय होतं हे पाहावं लागेल। विचार, धन्यवाद कल्पेश तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एकूणच पवार यांनी जो हा जो खटला होता तो सेशन्स कोर्टातून दुसरीकडे वर्ग करण्यात यावा यासाठी जो अर्ज दाखल केलेला होता त्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे। थोड्याच वेळामध्ये या सुनावणीला जी आहे ती सुरुवात होणार आहे। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेतच राहू। तुर्तास कल्पेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दिल्लीचे कायदा मंत्री सोमनाथ भारती यांच्या पुढील अडचणी आता आणखी वाढलेल्या आहेत। भारतींनी टाकलेल्या धाडीमध्ये परदेशी महिलेशी गैरवर्तन केल्याचा आरोप होतोय, त्यामुळे विविध महिला संघटनांनीही भारती आणि आम आदमी पक्षाला लक्ष्य केलंय। भारतींच्या राजीनाम्यासाठी भाजप आणि काँग्रेसकडून मुख्यमंत्री केजरीवालांवर दबाव वाढतोय आणि या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल तसंच भारतीय जनता पक्षाचे दिल्ली विधानसभेचे विरोधी पक्षनेते डॉ हर्षवर्धन दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग यांची भेट घेणार आहेत।